आणि ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल दिवसाढवळ्या बिरेश्वर मंदिरात दरोडा बेडकेळ कारखाना परिसरात घडली घटना वृद्ध महिला गंभीर जखमी पाचव्यांदा चोरीचा प्रयत्न हद्दीतील गुरुवार सत्तावीस रोजी दुपारी तीनच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून वृद्ध महिलेला मारून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे घटनेत अखाताई श्रीपती कोरे वयवर्ष पंच्याहत्तर ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे नेज गळदगा मार्गावरील बेडखेळा हद्दीतील असलेल्या बिरेश्वर मंदिरात गेल्या तीन महिन्यापासून पौराहित्य करण्यासाठी नारायण श्रीपती कोरे व त्यांची आई आक्काताई श्रीपती कोरे हे देवपूजेसाठी मंदिरात राहत होते दररोजप्रमाणे गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी दोनच्या दरम्यान नारायण कोरे हे देवपूजेसाठी कारखाना परिसराकडे फुले आणण्यासाठी गेले होते यावेळी दुपारच्या वेळी सदर वृद्ध महिला देवळात एकटीच असल्याचं पाहून अज्ञात चोरटे मोटरसायकलवरून आले अज्ञात दोरडेखोर मंदिरामध्ये प्रवेश करून सदर वृद्धेवर अचानकपणे हल्ला करत गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने काढत कानातील दागिने काढण्यासाठी त्या वृद्ध महिलेला मारहाण केली ओढाओढी करण्याचा प्रयत्न करण्यात आला सदर महिलेच्या डोक्यात वार करून सदर दरोडेखोरांनी मंदिरातून पळ काढला रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सरकत सरकत सदर महिला मंदिराबाहेर येऊन पडली होती दरम्यान परिसरात जनावरे चरण्यासाठी आलेले लक्ष्मण हिरवे यास आजीचा आवाज यात असल्याचं मंदिराकडे आजी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून सदर घटनेची माहिती येथील त्यांच्या नातेवाईकांना दिली व त्वरित जवळच्या नागरिकांना बोलावून सदर महिलेला प्राथमिक उपचारासाठी सांगली येथील दवाखान्यात पाठवले यावेळी घटनेची माहिती मिळताच ऍडिशनल एस पी गडद एपीएस मिथून कुमार सीपीआय मलगोंडास नाईककर पीएसआय संगमेश दिडकिनहाळ यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पाचव्यांदा चोरीचा प्रयत्न येथे झाला आहे त्यामुळे आता तरी पोलीस मंदिर प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक करत आहेत पौराहित्य करण्याची जीवाची पर्वा करत आता तरी ट्रस्टने लक्ष देऊन याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे बेडकेळहून महानकर न्यूजसाठी कृष्ण आर्गे